नमो नारायणा। बाळू मामांच्या नावानं चांग फलं। गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, 2021 या सालातील अंतिम एकादशी 30 डिसेंबर गुरुवारी येत आहे, सफला एकादशी। या एकादशीच्या नावातच आहे, जी एकादशी प्रत्येक कार्य सफल करवते, यशस्वी करवते, ती एकादशी म्हणजे सफला एकादशी। ज्या प्रकारे ग्रहांमध्ये चंद्र श्रेष्ठ, नागांमध्ये शेषनाग श्रेष्ठ, यज्ञांमध्ये अश्वमेध यज्ञ श्रेष्ठ, पक्ष्यांमध्ये गरुड श्रेष्ठ, देवतांमध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णू श्रेष्ठ, अगदी त्याचप्रकारे सर्व व्रतांमध्ये एकादशी ही सर्व श्रेष्ठ मानण्यात आलेली आहे। मित्रांनो, या एकादशीस आपण भगवान श्रीहरी श्री विष्णूंची मनोभावे पूजा अवश्य करा। या एकादशीचं व्रत उपवास करा आणि सोबतच काही अत्यंत साधे सोपे मात्र प्रभावशाली उपाय सुद्धा नक्की करा। आपल्या जीवनात ज्या प्रकारची समस्या आहे, अडचण आहे, संकट आहे, दुःख आहे, अगदी त्या प्रकारचा उपाय आपण नक्की करून पहा। भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या कृपेने आपल्या जीवनातील या समस्या नक्की दूर होतील। मनामध्ये काही इच्छा आहेत ज्या अनेक दिवसांपासून अपूर्ण आहेत, तर त्या इच्छांची पूर्ती सुद्धा या उपायांनी नक्की होते। मित्रांनो, हे उपाय करताना काही छोट्या छोट्या गोष्टींचं पालन मात्र अवश्य करा, अन्यथा हे उपाय कार्य करत नाहीत। जसं की एकादशीच्या दिवशी कुणाचीही चुगली करणे, खोटं बोलणे, छळ कपट करणे, एखाद्या विरुद्ध कारस्थान षडयंत्र करणे, एखाद्याचं अहित म्हणजे वाईट करणे, या सर्व गोष्टींनी भगवान श्रीहरी श्री विष्णू खूप नाराज होतात, अप्रसन्न होतात। कुणाचाही अधिकार, कुणाचीही एखादी वस्तू ही हडपणे, या गोष्टींनी सुद्धा आपल्याला या एकादशी व्रताचं फळ मिळत नाही आणि म्हणून या सर्व गोष्टींपासून आपण अलिप्त रहा। मित्रांनो, धार्मिक शास्त्रांनुसार सफला एकादशीचं व्रत हे दान, यज्ञ, तीर्थ, तप यांच्या समान मानण्यात आलेलं आहे। या दिवशी ज्यांच्या घरात गरिबी आहे, दरिद्रता आहे, त्यांनी भगवान श्रीहरी श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मींचीही पूजा नक्की करा। भगवान श्रीहरी श्री विष्णूंची, माता लक्ष्मीची आरती करणं, त्यांच्या मंत्रांचा जप करणं, विष्णू सहस्त्रनामाचा जप, स्तोत्र वाचणं, कथा वाचन करणं, या सर्व गोष्टी मनोभावे केल्यास या व्रताचं संपूर्ण फळ हे नक्की प्राप्त होतं। जाणून घेऊया की सफला एकादशीस आपण कोणकोणते उपाय करावेत। मित्रांनो, सफला एकादशीच्या दिवशी गरीब लोकांना, गोरगरिबांना किंवा गरजू लोकांना आपल्या सामर्थ्यानुसार, आपल्या आर्थिक स्थितीनुसार आपण दान धर्म नक्की करा। पैशांच्या स्वरूपातही करू शकता किंवा इतर वस्तूंच्या स्वरूपात सुद्धा करू शकता। आपल्या जीवनातील अनेक संकटे, अडचणी त्यामुळे नक्कीच दूर होतात। मित्रांनो, या दिवशी आपल्या घराच्या छतावर किंवा आपल्या घरामध्ये आपण एक पिवळ्या रंगाचा ध्वज म्हणजे झेंडा नक्की लावा। घरातही लावू शकता, घराच्या छतावर सुद्धा लावू शकता, यामुळे घरात सुख समृद्धीचं आगमन होतं। धार्मिक मान्यतेनुसार या एकादशीच्या दिवशी आपण तुळशीचं रोपटं लावावं। जर तुमच्या घरात, घरासमोर, अंगणात तुळस नाहीये, तर तुळशीचं रोपटं लावण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे। तुळस ही भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। तिला विष्णुप्रिया, हरिप्रिया या नावाने संबोधलं जातं। तिला हिंदू धर्मशास्त्राने मातेचा दर्जा दिलेला आहे। या सफला एकादशीस आपण तुळशीचं रोपटं हे नक्की लावा आणि भगवान श्रीहरी श्री विष्णूंना जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवाल तेव्हा त्या नैवेद्यावर दोन तुलसी पत्र म्हणजे तुळशीची दोन पानं ही पालथी घालण्यास विसरू नका, अन्यथा भगवान श्रीहरी भोग स्वीकारीत नाहीत। मित्रांनो, तुळशीचं रोपटं लावताना ते नेहमी घराच्या पूर्व दिशेला आपण लावायचं आहे। अनेकजण या एकादशीस घराच्या उत्तर दिशेला झेंडूची फुलं सुद्धा लावतात, झेंडूची रोपं लावतात, ते सुद्धा अत्यंत शुभ मानण्यात आलेलं आहे। धर्मशास्त्रानुसार आवळ्याच्या रोपट्यामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीहरी श्री विष्णू वास करतात आणि म्हणूनच एकादशीस आपण आवळ्याचं रोपटं सुद्धा लावू शकता। मित्रांनो, जसं मी सांगितलं की सफला एकादशी आहे, आपण भगवान श्रीहरी श्री विष्णूंची पूजा करताना त्यांच्या नैवेद्यावर दोन तुलसीपत्र नक्की ठेवा, त्यामुळे भगवान श्रीहरी खूप लवकर प्रसन्न होतात, आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात। या दिवशी गोरगरिबांना दानधर्म करताना शक्यतो पिवळ्या रंगाची वस्त्र, पिवळ्या रंगाचं अन्नधान्य किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू आपण नक्की दान कराव्यात। या दिवशी भगवंताची पूजा करताना पिवळ्या रंगाची वस्त्र स्वतः आपण धारण करावीत।
भगवान श्रीहरी श्री विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले फळे धूप दीप दुर्वा अगरबत्ती या सर्व वस्तूंचा वापर करून त्यांची पूजा करावी। पूजा संपन्न होताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा कमीत कमी 108 वेळा म्हणजेच एक माळा जप हा नक्की करावा। मित्रांनो, या दिवशी जर एखादी व्यक्ती घरातली आजारी आहे, तिचा आजार जर दूर होत नाहीये, तर अशा रोगी व्यक्तीला बरं करण्यासाठी आपण भगवान श्रीहरींना नैवेद्य म्हणून काही फळे अर्पण करावीत आणि नंतर हीच फळे प्रसाद म्हणून ज्या रोगी व्यक्तीस खाऊ घातल्यास ती व्यक्ती खूप लवकर बरी होते। मित्रांनो, शक्यतो जी मोसमी फळे आहेत, पिवळ्या रंगाची फळे आहेत, त्यांचा वापर आपण या ठिकाणी करावा। ज्यांचा उद्योगधंदा आहे, व्यापार आहे, मात्र त्यामध्ये जर यश मिळत नसेल, उद्योगधंदा व्यवस्थित चालत नसेल, तर आपण या दिवशी भगवान श्रीहरींसोबत माता लक्ष्मीचीही संयुक्त रूपाने पूजा करा। माता लक्ष्मीला सौंफ म्हणजेच बडीशेप आणि भगवान श्रीहरी श्री विष्णूंना मिसरी म्हणजेच खडी साखरेचा भोग आपण लावायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। लक्षात घ्या, माता लक्ष्मीला सौंफ म्हणजेच बडीशेप आणि भगवान श्रीहरी श्री विष्णूंना मिसरी म्हणजेच खडी साखर यांचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे। सोबतच ओम ह्रीं श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नमः या महामंत्राचा 108 वेळा आपण जप करावा। मित्रांनो, हे सर्व मंत्र आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत, तिथे आपण हे मंत्र पाहून त्यांचा व्यवस्थित जप करू शकता। मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नमः। मित्रांनो, हे जे दोन नैवेद्य आहेत ते आपण एक साथ ठेवायचे आहेत, सौंफ आणि मिसरी म्हणजे बडीशेप आणि खडीसाखर एकत्र ठेवायचे आहेत। म्हणजे जेव्हा तुमची पूजा संपन्न होईल या दोन वस्तू एकत्र ठेवा आणि रोज सकाळी आपण त्यांचं सेवन करत चला। आपल्या उद्योगधंद्यात आपल्याला यश नक्की मिळेल, घरामध्ये बरकत पैसा येऊ लागेल। मित्रांनो, संतान प्राप्तीसाठी एक छोटासा उपाय या सफला एकादशीस आजच्या दिवशी आपण भगवान श्रीहरी श्री विष्णूंना पंचामृत चांदीच्या पात्रामध्ये अर्पित करावं। पंचामृत हे चांदीच्या पात्रामध्ये वाटीमध्ये आपण अर्पण करायचं आहे आणि ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय या महामंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर हेच पंचामृत प्रसाद स्वरूपात आपण स्वतः ग्रहण करायचं आहे। पती पत्नींनी एकत्रित हा उपाय करावा, संतान प्राप्तीची त्यांची इच्छा खूप लवकर पूर्ण होते। स्वतःचं वाईट शक्तींपासून जर रक्षण करायचं असेल, शत्रुबाधेपासून जर रक्षण करायचं असेल, तर या सफला एकादशीस आपण रेशमाचा एक पिवळा धागा घ्यावा आणि तो भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अर्पण करावा आणि त्यानंतर हा जो धागा आहे तो हातात घेऊन राम रामाय नमः राम रामाय नमः राम रामाय नमः या महामंत्राचा 108 वेळा जप करून हा जो धागा आहे तो पुरुषांनी किंवा मुलांनी आपल्या उजव्या हातात बांधावा आणि महिलांनी आपल्या डाव्या हातात। आपण तो हातात म्हणजे मनगटातही बांधू शकता किंवा आपला जो दंड आहे तिथे सुद्धा तो धारण करू शकता। यामुळे कोणत्याही प्रकारच्या बाधेपासून संकटांपासून आपलं रक्षण होतं। मित्रांनो, या सफला एकादशीच्या निमित्ताने भगवान श्रीहरी श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मींची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरसो याच मनोकामनेसह धन्यवाद। ओम नमो नारायणा।